परभणीतून एक महत्त्वाची बातमी येते. परभणीत बिर्याणी खाल्ल्यामुळे 5 मुलांना विषबाधा झाली आहे. सोनपेठ तालुक्यातील वाणी संगम इथल्या ही घटना आहे. शिळी बिर्याणी खाल्ल्याने मुलांना त्रास झाला आणि या मुलांना उलटी आणि मळमळीचा त्रास झालाय. या मुलांवर आता सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परभणीमध्ये बिर्याणी खाल्ल्याने या मुलांना त्रास झाला आणि त्यांना आता उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. शिळी बिर्याणी खाल्ल्याने या मुलांना त्रास झालेला आहे. सोनपेठ तालुक्यातल्या वाणी संगम इथली ही घटना आहे. शिळी बिर्याणी खाल्ल्याने या मुलांना उलटी आणि मळमळीचा त्रास झाला आणि त्यानंतर त्यांना परभणीच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे. परभणीतून आपण ही बातमी पाहतोय. सोनपेठ तालुक्यातल्या वाणी संगम इथे ही घटना घडली आहे, ज्यामध्ये शिळी बिर्याणी खाल्ल्यानं या लहानक्या मुलांना त्रास झालेला आहे. त्यांची तब्येत बिघडलेली आहे. उलटी आणि मळमळीचा त्रास झाल्यानं आता या सगळ्या मुलांना परभणीच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात. आपले प्रतिनिधी धनाजी चव्हाण आता आपल्या सोबत आहेत. धनाजी, नेमकी काय घटना घडली होती आणि आता मुलांची तब्येत कशी आहे?